शेवटच्या दिवशी 8 आमदार शपथ घेणार आहेत. मोठी बातमी आहे, 8 आमदारांचा शपथविधी. जे राहिलेले 8 आमदार आहेत त्यांचा आज शपथविधी होणार आहे. नार्वेकरांची आज विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणासाठी आज दोन्ही सभागृहांची बैठक सुद्धा आहे आणि संध्याकाळी 4 वाजता संयुक्त ही बैठक होणार आहे. हिवाळी अधिवेशनाची घोषणा या बैठकीमध्ये होणार आहे. तेव्हा आजचा दिवस हा अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडींचा ठरणार आहे. उरलेले जे 8 आमदार आहेत त्यांचा आज शपथविधी आहे. काही वेगवेगळ्या कारणांनी हे 8 आमदार आतापर्यंत शपथ घेऊ शकलेले नाहीयेत. तेव्हा या 8 आमदारांचा शपथविधी असणार आहे. यामध्ये काही जण विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये सुद्धा शपथ घेणार असल्याचं कळत आहे. तेव्हा आज या सगळ्या महत्वाच्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तर विधानसभेमधून आज महत्वाच्या घडामोडी पुढे येणार आहेत. काय काय नेमकं आज हिवाळी अधिवेशनाच्या या विशेष आज हिवाळी अधिवेशनासंदर्भातली घोषणा आणि सध्या सुरू असलेल्या विशेष अधिवेशनामध्ये नेमक्या काय काय घडामोडी आहेत आपण बघूया. सगळ्यात आधी आपण आता जाऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर आहेत. जाणून घेऊया सीमाकडून आजचा दिवस कसा असणार आहे. सीमा, आज महत्वाचा दिवस आहे कारण विशेष अधिवेशनाचा आजचा 3रा दिवस आहे. अनेक महत्वाच्या घोषणा होऊ शकतात. हिवाळी अधिवेशनासंदर्भात सुद्धा तारीख आहे. काय काय नेमक्या आजच्या घडामोडी असणार आहेत? नक्कीच अनुपमा, आपण जर बघितलं तर विशेष अधिवेशनाचा आजचा 3रा आणि शेवटचा दिवस आहे आणि अर्थातच आज महत्त्वाचा दिवस आहे कारण वेगवेगळ्या घडामोडी आज आपल्याला दिवसभरामध्ये घडताना बघायला मिळणार आहे. सर्वात आधी आपण बघूयात की खरं तर म्हणजे काल परवा आणि काल दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांची शपथ झाली. मात्र त्यापैकी 8 नवनिर्वाचित जे आमदार आहेत त्यांनी अजूनही आमदारकीची शपथ घेतलेली नाही. त्यामुळे आज त्यांची शपथ जी आहे ती विधानभवनामध्ये होणार आहे अध्यक्षांच्या दालनामध्ये. त्याचसोबत आपल्याला माहिती आहे की काल विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी एकमेव आपला अर्ज जो आहे तो भरलेला आहे आणि त्यांचा प्रस्ताव अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव आज सभागृहात ठेवण्यात येईल. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा जी आहे ती करण्यात येईल. त्यानंतर मग उदय सामंत असतील, त्यासोबत दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा विश्वासदर्शक ठराव ते मांडतील. त्यानंतर संयुक्त सभागृहामध्ये राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि त्यानंतर कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडेल. बैठकीमध्ये हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर होईल. मात्र सगळ्यांचं लक्ष या अधिवेशनामध्ये एका गोष्टीवरती लागलेलं आहे की अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाही आहे. विरोधी पक्षनेतेसाठी संख्याबळ नसल्यामुळे त्यासाठी विरोधक हे सत्ताधाऱ्यांशी चर्चा करताना सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. कालसुद्धा विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांची भेट घेतली आणि विरोधी पक्षनेता आपण देऊ शकतो का या संदर्भातली चर्चा होताना, अनेक बैठका होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आजसुद्धा याबाबतची चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. खरं तर अनुपमा, आपण जर बघितलं तर विरोधकांची संख्या ही अतिशय कमी असल्यामुळे सध्या हा प्रश्न निर्माण होतोय की यावर्षी आता या पुढच्या 5 वर्षांमध्ये विरोधी पक्षनेता सभागृहात असणार की नाही. ठाकरे गटाचे जे नेते आहेत भास्कर जाधव, खरं तर त्यांच्याकडनं आता विधिमंडळाला एक पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे की पक्ष विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी नक्की काय तरतुदी आहेत, किती संख्या पाहिजे, याबाबत कुठे कायदा आहे का, अशा प्रकारे त्यांनी पत्राद्वारे मागणी केलेली आहे, विचारणा केलेली आहे. कुठेतरी विरोधी पक्षनेते यांचं असं म्हणणं आहे, विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडीचे नेते एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्ष असताना दुसरीकडे विरोधी पक्ष हा कमकुवत किंवा कमजोर दिसू नये, त्यामुळे विरोधी पक्ष त्यांनी दिला गेला पाहिजे. त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की हा संपूर्ण अधिकार अध्यक्षांचा आहे, त्यामुळे भविष्य काळामध्ये याबाबतीचा जो निर्णय आहे तो घेतला जाईल. त्यामुळे आता बघणं महत्वाचं असणार आहे की विरोधी पक्षनेते संदर्भात आज नक्की काय चर्चा होते, आज दिशा स्पष्ट होते का. खरं तर विरोधी पक्षनेतेपद हे तितकंच महत्वाचं आहे आणि आम्ही आपल्याकडून या संदर्भातली जरूर वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.